कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. एक एफपीओ आपल्या संगती आहे, अमरावती एफपीओ. तर अमरावती फार्मर प्रोड्युसर कंपनीचे सुधीरजी इंगले आपल्या संगती जोडलेले आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. त्यांची टीम आहे, त्यांचे शेतकरी जोडलेले आहेत, त्यांचे प्रमोटर चंद्रशेखर कांदलकरजी जोडणार आहेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ची टीम तर आहे के फ्युचर मध्ये आणि पुढे जाऊन कपास मध्ये भावाचा कल काय राहणार आहे, मार्केट काय दिसत आहे ते आपल्याला सांगणार आहे, कसं आपण ते बघू शकतो आणि जोखीम व्यवस्थापन कशी आपण करू शकतो जर आपण गाठी बनवली, मूल्यवर्धन करून घेतले तर. आणि कापसामध्ये काय रोग आहे, आज भारतभर मध्ये पाऊस चालू आहे, अतिवृष्टी झालेली आहे आणि मराठवाडा आणि विदर्भमध्ये तर पाऊस काल परवा पर्यंत चालू होता. मुंबईमध्ये तर 8 दिवसामध्ये इतका पाऊस पडला आहे, 1 दिवसामध्ये 14 इंच पाऊस झालेला आहे. सगळीकडे स्विमिंग पूल झालेला आहे पण शेतासाठी हे चांगलं नाही. नवीन रोग आहे नाहीतर येणार आहे, दिसत आहे की दिसत नाही, पण उत्पन्नावर खूप मोठा चॅलेंज आम्हाला दिसतोय. ते कसा दूर करावा आणि तुम्ही लो कॉस्ट सोल्युशन कमी खर्चामध्ये कसं त्याचे सोल्युशन करावे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. खूप सारे प्रश्न आमच्याकडे येत आहे, आज पण येणार आहे, त्यांचे उत्तर आम्ही देणार आहोत. तर ते शेतीचे प्रश्न सोडवण्यासाठी अमृतरावजी देशमुख आपल्या संगती जोडलेले आहेत. 51-50 क्विंटल प्रति एकर उत्पन्न घेणारे ते पण आपल्या संगती आहे, त्यांच्याशी पण चर्चा होणार आहे. ते एकही मिनिट कुठेही जायचं नाही. आम्ही जे तुमचा 1 तास मागितलंय ते आम्हाला 1 तास पूर्ण द्या आणि या 1 तासमध्ये जे जे नवीन तुम्हाला दिसत आहे ते लक्षात ठेवा. आणि जे तर तुम्ही शेतात आणि तुमच्या व्यवसायामध्ये करून घेतलं तर शेतीमध्ये नुकसान तर 16 भाव, तुम्हाला फायदा 100% होणार आहे अशी आम्ही तुम्हाला खात्री देतो. पण लक्ष तुमचा संपूर्ण 100% असला पाहिजे. तर सुधीर भाऊ इंगले सर. हॅलो. हो सर. हो सुधीर भाऊ. तर नमस्कार सुधीर भाऊ, थोडी आपली ओळख, आपल्या एफपीओची ओळख आणि किती मेंबर आहे आणि सध्या काय प्रवृत्ती आहे थोडा आमच्या श्रोत्यांना सांगा. नमस्कार, मी सुधीर इंगडे, अमरावती शेतकरी बियाणे प्रोड्युसर कंपनीचा चेअरमन या नात्याने मी आपल्या सर्वांच्या समोर उपस्थित आहे. मित्र हो, गेल्या 5 वर्षापासून आम्ही कंपनीसाठी काम करतो आहे, शेतकऱ्यांसाठी काम करतो आहे. आणि 5 वर्षाआधी म्हणजे 2015 आम्ही 20 गटांना सोबत घेऊन एक नवीन ध्येय आमचं हे होतं की शेतकरी एकत्र आल्याशिवाय काही करणं शक्य नाही आहे. जोपर्यंत शेतकरी एकत्र येत नाही तोपर्यंत शेतकऱ्याचं भलं नाही. आतापर्यंत शेतकरी राजकारणासाठी एकत्र आला आहे, पण आता आम्ही हा संकल्प घेतला आहे की शेतकऱ्यांनी व्यवसायासाठी एकत्र आलं पाहिजे. आणि 2015 आम्ही 150 शेतकऱ्यांपासून चालू केलं. आज आमच्याजवळ 850 शेतकरी आमच्यासोबत जोडलेले आहे आणि 850 शेतकऱ्यांसोबत आम्ही वेगवेगळ्या विषयासाठी काम करतो आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज आम्हाला जे मार्गदर्शन कॉटन गुरूंच्या माध्यमातून, डागासाहेबांच्या माध्यमातून आम्हाला जे मिळतं आहे हे निश्चितच आमच्यासाठी प्रेरणा आहे. पहिली जी आमची जी बैठक झाली, वेबिनार झालं, त्याच्यामध्ये डागासाहेबांनी अतिशय अमूल्य असं मार्गदर्शन आमच्या शेतकऱ्यांना दिलं, अतिशय अमूल्य जी संकल्पना जी आहे ती आम्हाला दिली आणि त्या संकल्पनेच्या माध्यमातून काही शेतकऱ्यांचे जे प्रश्न होते ते प्रश्नसुद्धा आदरणीय डागासाहेबांच्या माध्यमातून ते सोडवण्यात आले. आणि निश्चितच आमच्या सर्व शेतकऱ्यांचा एक उत्साह हा द्विगुणित झाला आणि शेतकऱ्यांना वाटायला लागलं की नाही, आता आपल्या पाठीशी कॉटन गुरु सोबत आहे, आपल्या पाठीशी कॉटन गुरु आहे. आणि त्यामुळे आम्हाला आता येणाऱ्या दिवसामध्ये कापसाला चांगला भाव आम्हाला मिळू शकतो, कापसाचं प्रक्रिया कशी करायची त्या संदर्भात आम्हाला चांगलं मार्गदर्शन मिळू शकतं. त्यानंतर ज्या कॉटन बेलमध्ये आम्ही जाणार आहोत त्या कॉटन बेलमधले जे काही उणीव आहे त्या उणीवा आपल्याला कॉटन गुरुच्या माध्यमातून दूर करता येईल. आणि खऱ्या अर्थानं आम्हाला कॉटन गुरुच्या माध्यमातून कापसामध्ये एक गुरु मिळालेला आहे. त्यामुळं आम्ही आमच्या शेतकऱ्यांसोबत आम्ही चर्चा केली, शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत, अनेक प्रश्न आहेत. आमचे जे शेतकरी काम करतायत, जसे आमचे सतीश शंकरराव साखरेजी आहेत जे उपसभापती आहेत, त्यांचं जे काम आहे अनेक वर्षापासून कापसामध्ये ते काम करतायत, खूप सुंदर त्यांची म्हणजे कामाची नियोजन असतं आणि त्यांनी खूप मेहनत केलेली आहे. सोबत आमचे प्रमोद पाटील साखरे आहेत,
गायवाडीचे ते पण उत्कृष्ट शेतकरी आहे, त्यांनी पण खूप सुंदर काम केलेलं आहे, त्यांच्यासोबत पण आपण याच्यामध्ये बोलणार आहोत. त्यानंतर सतीश माहुरे म्हणून आहे, आपला अमोल माहुरे आहेत, ते पण आमच्यासोबत याच्यावर, ते पण यंग शेतकरी आहे आणि वेगवेगळे प्रयोग ते करत असतात आणि त्यांची सुद्धा प्रतिक्रिया आपण निश्चितच याच्यामध्ये ऐकून घेतो आहे. साहेबरावजी बेलसरे अतिशय तळागाळातला कष्टकार आणि कंटिन्यू मेहनत करणारा व्यक्तिमत्व आहे. त्यांनी 17 क्विंटलपर्यंत, एकरी 17 क्विंटलपर्यंत त्यांनी कोरडभाऊमध्ये कापूस घेतलेला आहे. सतीशजी साखरे यांनी सुद्धा 17 क्विंटलपर्यंत कोरडभाऊमध्ये कापूस घेतलेला आहे. प्रमोद पाटील साखरे आहेत, यांनी सुद्धा कापसामध्ये सुंदर काम करतात. हे सर्व आमचा जो मोठ्या प्रमाणात कोरडभाऊ एरिया असला तरी आमच्या शेतकऱ्यांनी शक्ती मात्र सोडलेली नाही आहे आणि आशा सोडलेली नाही आहे. त्याच्यामुळे ही सर्व मंडळी जी आहे सर्व आमच्या एरियासाठी ही प्रेरणादायी आहे. आमच्या ज्या कंपनीचे संचालक आहे चंद्रशेखर कांदलकर, त्याच्यानंतर मेन जे आमचे डायरेक्टर आहेत निलेशजी बेलसरे, हे पण या सर्व शेतकऱ्यांसोबत उभे आहे आणि आपण आमच्या सोबत गुरु या नात्यानं उभं असल्यामुळं आमचा उत्साह निश्चितच या ठिकाणी वाढलेला आहे. आपलं सहकार्य आम्हाला निश्चितच लाभेल आणि आमची कंपनी जी आहे यावर्षी आम्ही जवळपास 50,000 क्विंटल कापूस जे आहे आम्ही याचं व्यावसायिकरण करायचं ठरवलेलं आहे आणि 50,000 क्विंटलचं आम्ही बेलमध्ये रूपांतर करू किंवा आम्ही आपल्या माध्यमातून जे व्यावसायिक फळी निर्माण होईल त्या व्यावसायिक फळीला आम्ही निश्चितच सहकार्य करू याच्यामध्ये. धन्यवाद. नक्की सुधीर भाऊ, खूप खूप आभार आणि खूप संक्षिप्त मध्ये पण एकदम व्यवस्थित आपण कल्पना दिली की काय करत आहे आपला एफपीओ आणि खूप चांगलं वाटलं की पहिले एकटे शेतकरी होते, नंतर घट होती आणि घटला जोडून तुम्ही एक एफपीओ बनवला आणि 5 वर्षाचा जे तुमचा जे प्रवास आहे त्याच्यामध्ये तुम्ही 150 शेतकरी होते ते आता तुमचे 850 झाले. आता आपण एक हे घ्यायचं चॅलेंज घ्यायचं की एक तर हे 850 जे आहे त्याला कितीपर्यंत आपण घेऊन जायचं आहे या वर्षात अंतपर्यंत? या वर्षी आपण कापसाच्या व्यापारासोबत आम्ही सर्व शेतकऱ्यांना जोडवणार आहोत आणि निश्चितच आम्ही जवळपास 1500 शेतकरी आम्ही याच्यामध्ये कंटिन्यू करणार आहोत, म्हणजे 1500 शेतकरी. आणि आमचा संकल्प हा आहे फार्म बिझनेस पार्टनरशिप. आम्ही आमचा जो महत्वाचा जो संकल्प आहे फार्म बिझनेस पार्टनरशिप, म्हणजे शेतकरी आणि शेती कंपनीसोबत जोडून जो कंपनीला 2 पैसे बेनिफिट होईल त्याच्यामध्ये सुद्धा 0.25% जर आम्हाला 1% कुठं कमिशन मिळत असेल तर त्याच्यामधलं 0.25% कमिशन जे आहे ते आम्ही शेतकऱ्याला फार्म बिझनेस पार्टनरशिपच्या रूपाने जे इन्कम आहे ते आम्ही शेअर करणार आहोत. आणि ही गोष्ट भारतामधील पहिली एफपीओ ही राहील की जी फार्म बिझनेस पार्टनरशिपमध्ये शेतकऱ्यांना कंपनीच्या उत्पादनामधला वाटा शेअर करणार आहे. मग तो कृषी केंद्राच्या माध्यमातून असो, रासायनिक खताच्या माध्यमातून आलेलं उत्पन्न असो किंवा विक्रीच्या संदर्भात आलेलं असेल किंवा कुठलंही कमिशन, ज्या शेतकऱ्यांचा जेवढा इन्व्हॉल्वमेंट तेवढं त्याला बेनिफिट्स निश्चितच आम्ही देणार आहोत. तर हा आमचा संकल्प आहे. आपल्या मार्गदर्शनामध्येच आपण सुद्धा आम्हाला मार्गदर्शन केलं मागच्या वेळेस, त्याच्यामुळे आम्ही हा एक संकल्प केला की आपण काम करताना जो शेतकरी आमच्यासोबत जुळलेला आहे, जो शेतकऱ्यामुळे आम्ही व्यवसाय करतोय त्याला आम्ही आधार दिला पाहिजे. बिलकुल दिला पाहिजे. आणि जे मेंबर आहेत जे शेतकरी आपले सभासद झाले त्यांना काय स्पेशल फिलिंग आले पाहिजे, नाही का सुधीर भाऊ? आम्ही अमरावती एफपीओचे मेंबर आहोत, कुठेही जाऊन ते कोणाशी भेटले तर आपण कोण, मी अमरावती एफपीओचा मेंबर सतीश इंगले किंवा जे पण नाव ते सांगणार, पहिले एफपीओचं नाव आल्यानंतर तर त्याच दिवशी तुमचा जे उद्देश आहे ना ते सफळ झाला तुम्ही समजा. आणि ते दिवस खूप दूर नाहीये, तुम्ही जे प्लॅनिंग आणि तुम्ही जे व्यवस्था जे म्हणत आहात तशी जर आपण करून घेतली, 25% पार्टनर जर आपला सभासदाला आपण बनवलं तर ते पण कुठेही मागे पडणार नाही आहे. आणि आपण पण मार्केटिंग मध्ये कॉटन गुरु आपल्या संगती आहेत आणि यावर्षी डेफिनेटली काही नवीन आणि काही मोठं आपण करूनच घेऊ. यावर्षी सरकारचा सपोर्ट असलं तर खूप चांगलं आहे, नसलं तरी पण आपण थांबणार नाही होत. आणि खासगी खरेदीदार संगती पण आपलं बोलणं चालू आहे आणि त्यांना पण ते आपण माल देणार आहोत. कोणत्याही वर्षी 30% वर तर सरकारला जात नाही तर 70% माल तर खासगी खरेदीदारच घेतो. आपल्या शेतकऱ्याला कुठेही नुकसान झालं नाही पाहिजे हे बघणं हे आपलं कार्य आहे. आणि आता जे 70 क्विंटलचा जे आपलं उत्पन्न घेणारे शेतकरी आहे त्यांच्याशी पण आपण नंतर बोलूया की त्यांना काय पाहिजे. त्याच्या अगोदर सुधीर भाऊ हे सांगा की आपण चेअरमॅन आहात, आपण 5 वर्षामध्ये खूप उंच निंच बघितलेली आहे, चांगले वाईट परिस्थितीचा आपण सामना केला आहे, सर्वात विकट परिस्थिती कोणती बघितली आपण या 5 वर्षामध्ये? आम्हाला सर्वात जास्त
त्रास हा झालाय की जेव्हा आम्ही सुरुवात केली शेतकऱ्यांचा आमच्यावर विश्वासच बसत नव्हता की हे खरंच काहीतरी करतील. शेतकऱ्यांना वाटत होतं की हे नवीन कंपनी आहे, आम्ही यांच्यापर्यंत माल कसा द्यायचा, हे बिल बनवतील किंवा हे एखाद्या ठिकाणी मार्केटिंग करतील तर याचे पैसे आम्हाला मिळतील की नाही, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर होता. आणि म्हणून आम्ही काय केलं की पहिल्यांदा छोट्यातून मोठ्याकडे कसं जायचं त्यासाठी आम्ही काय केलं की आमचे जे संचालक मंडळी आहे, त्यानंतर आमचा जो कामाचा जो पॅटर्न आहे, आम्ही 20 गटांना आम्ही सोबत ठेवलेला आहे. गटांमधून लीडरशिप आम्ही तयार केली आणि त्यांना आम्ही डायरेक्टरमध्ये त्याच्यामध्ये टाकलाय. त्याच्यामुळे आमचे जे 20 गट आहे त्या गटांच्या अध्यक्षांना सर्वांना सांगितलं की आता आपला विश्वास बाकीच्या लोकांचा विश्वास बसत नाही, पण आपल्याला डेअरिंग करावं लागेल, आपल्याला छातीवर दगड ठेवावं लागेल की आपला माल कंपनीकडे द्यायचा. आणि म्हणून मग त्यांनी काय केलं की पहिल्या वर्षी आम्ही कमी खरेदी केली त्याच्यामध्ये, आणि त्याचा पैसा जो आहे हा 15 दिवसात 8 दिवसात जेव्हा शेतकऱ्यापर्यंत आला मग त्याची सर्व इकडे वाच्यता झाली की यांचा प्रोक्युरमेंटचा पैसा लवकर आलेला आहे आणि इथे पैसा येतो आहे. मग नंतर आमच्याकडे गर्दी वाढायला लागली. आज आमच्याकडे अशी स्थिती आहे की आता आम्हाला शेतकऱ्यांना सांगायची गरज नाही, ते आम्हाला फोन करतात की आपलं खरेदी कधीपासून चालू होत आहे. त्याच्यामुळे आपल्याला कॉटनमध्ये आता यावर्षी आम्ही सर्वांनी ठरवलं आहे की आम्ही बेल तयार करून आम्ही याच्यामध्ये व्यवसाय करणार मोठ्या प्रमाणात. आणि आपण आमच्या सोबत असल्यामुळे आमच्या शेतकऱ्यांचं आत्मविश्वास याच्यामध्ये निश्चितच वाढलेला आहे की आता आपल्याला खऱ्या अर्थानं गुरु भेटलेला आहे. नाही नाही, बरोबर आहे. गुरु तर शेतकऱ्यांनी बनवलेला आहे, मी तर स्टुडंटच आहे, अजून खूप सारं शिकायचं आहे. शेतीमध्ये 4 पिढी झाली पण अजून मला वाटते की आमचे अजून 2 पिढी पण आल्या ना त्याच्यामध्ये, तर शेतीमध्ये शिक्षण कुठेही पूर्ण होणार नाहीये. पण जे आपण शिकलो त्याचा उपयोग कसा करतो सुधीर भाऊ, ते खूप महत्वाचं आहे. शिक्षण तर अवेलेबल आहे, गुगल बाबा आहे आपला संगती, आपण किती बघू शकतो, आता युट्यूब आहे, फेसबुक आहे, सर्व काही आपल्या ला जाणीव देण्यासाठी आहे. पण माहिती तेच घ्यायची जे गरजेची आहे आणि त्याचा उपयोग लगेच करून घ्यायचा. हे जे जे मोठे लोक झाले आहे, जे जे सक्सेसफुल झाले आहे, जे जे सफळ झाले आहे, त्यांच्या गुरुमंत्र हेच आहे. जे ते शिकतात त्याचं ते आचरण लगेच करून घेतात आणि आचरण केल्यानंतर त्याच्यामधून अजून शिकतात, अजून कुठे चूक झाली पुढच्या वेळी ते व्हायला नको. म्हणून त्यांची जे सक्सेस स्टोरी असते खूप फास्ट होऊन जाते आणि खूप फास्ट त्यांना सफलता मिळते. तर आता सुधीर भाऊ, ही झाली चॅलेंजिंग गोष्ट, सर्वात मोठा अचीवमेंट आपला काय असेल 5 वर्षामध्ये? याच्यामध्ये आता आमचं जे अचीवमेंट आहे या वर्षी, आम्ही नाफेड सोबत आम्ही पल्सेसची प्रोक्युरमेंट केली मोठ्या प्रमाणात आणि ती आम्हाला यावर्षी संधी मिळाली. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जो लॉकडाऊनचा पिरियड होता त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना मोठा प्रश्न होता की माल कसा सेल होईल, दुसरी गोष्ट ही होती की याचे पैसे येतील की नाही, बाहेर जायचं की नाफेडला जायचं, हा एक मोठा चॅलेंज होता. परंतु नाफेडने आमच्यावर विश्वास टाकला आणि आम्हाला त्या ठिकाणी खरेदीची परमिशन दिली आणि जवळपास आम्ही 800 लोकांचं त्याचे कनेक्टिंग केलं आणि त्या लोकांचा जो माल आहे त्या लोकांचा माल आम्ही खरेदी केला. आणि आज जवळपास आम्ही याच्यामध्ये एक चांगलं म्हणजे पहिली पायरी आहे, ही आम्हाला सक्सेस स्टोरीज म्हणता येणार नाही त्याला, पण ही आमच्या यशाची पहिली पायरी आहे जी आम्ही जवळपास 12,000 क्विंटल आम्ही यावर्षी खरेदी केलेली आहे. आणि 12,000 क्विंटलच्या मध्ये जवळपास 7.5 कोटी रुपयाचं आमचं या वर्षीचं टर्नओव्हर झालेलं आहे. आणि 7.5 कोटी रुपयामध्ये जे आम्हाला 7 कोटी रुपये जे आता 7.5 आम्हाला जे कमिशन येईल त्या कमिशन मधून सुद्धा आम्ही फार्म बिझनेस पार्टनरशिप ही संकल्पना शेतकऱ्यांसाठी देणार आहोत. कारण की ते आमचे त्यांच्यामुळे आमची खरेदी झाली, त्याच्यामुळे त्यांना खऱ्या अर्थानं याच्यामध्ये आम्ही सहभागी करून घेणार आहोत. व्हेरी गुड. बघा, सुरुवात तुम्ही त्या हिशोबाने केली, एक चांगला विचार करून तुम्ही केली आहे, एक सद्भावना तुम्ही ठेवून सुरुवात केलेली आहे, म्हणून तुम्हाला यश मिळालंय. 12,000 क्विंटल बिलकुल कमी नाही आहे आणि हे लॉकडाऊन पिरियड मध्ये आहे, तर लॉकडाऊन नसता तर हे दुप्पट पण झालं असतं, हे शक्यता आहे. आणि आता जेव्हा आता तुम्ही खाजगी खरेदीदारासाठी पण तुम्ही जेव्हा पण खरेदी करणार ना, तेव्हा हा विश्वास कायम राहणार आहे शेतकऱ्यांचा. कारण की 1 वर्ष तुम्ही काम करून दाखवलं तर शेतकरी कुठेही जाणार नाही, हे तर नक्की आहे. बरोबर आहे, कारण शेतकरी आता आमच्यासोबत इतके जुडलेला आहे की आमचे सर्व जेवढे मेंबर आहेत ते सर्व आमचे फॅमिली मेंबर आहे. आम्हाला सुखाय दुखामध्ये त्यांचे फोन येतात, आम्ही त्यांच्या संपर्कात असतो कंटिन्यू. त्याच्यामुळे आम्हाला ह्या सर्व 800 लोकांची जी आहे तर ती आमची फॅमिली आहे आणि ही फॅमिली निश्चितच आम्ही वाढवू. आम्हाला कुठं त्याच्यामधला पदाधिकारी किंवा या सर्व कॉन्सेप्टमध्ये कुठे जायचं नाही,
आम्ही त्यांचा सेवक म्हणून आम्ही निश्चितच काम करणार आहोत आणि आमच्या कंपनीचं आमच्या टीमचं कुठंच पॉलिटिकल म्हणजे पॉलिटिकल अटॅचमेंट आम्ही ठेवणार नाही. आमचा तो संकल्प आहे. फक्त आम्हाला व्यवसाय शेतकऱ्यांसाठी व्यवसाय करायचा आहे आणि शेतकऱ्यांना एकत्रित जोडून ठेवायचं आहे. हो आणि त्यांना नफा मिळून द्यायचा आहे सुधीर भाऊ. नफ्याकडे दुर्लक्ष केव्हाही करू नका. नफा असेल तर आपलं अस्तित्व आहे, नाहीतर हे शेतकऱ्यांना आपण दुसरा काय आधार देऊ शकत नाही. है ना, तुमच्याकडे दोन पैसे वाढलेच पाहिजे तर तुम्ही त्यांची मदत करू शकणार. पैसे कोण देऊ शकते? ज्याच्याकडे असते ते देऊ शकते ना. तर हे आता तुम्हाला एक आता मार्केटिंग सीझन मध्ये आपल्याकडे कापूस आहे, दुसरं काय पीक आहे मुख्य पीक आता विकण्यासाठी खरीप सेलिंगसाठी? आमच्याकडे खरीपामध्ये सोयाबीन आहे बऱ्यापैकी आहे. यावर्षी आमच्या इकडला जे आहे खारपान पट्ट्यामधलं इकडलं दर्यापूर भागामधलं सोयाबीन जे आहे हे चांगलं सोयाबीन यावर्षी निघेल. आणि याच्यामध्ये आमच्या म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात खरेदी होईल, आमच्या कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात खरेदी होईल. आणि सोयाबीन यावर्षीचं चांगलं राहील, तुरीचं पण चांगलं आहे आणि कापूस हा बऱ्यापैकी आहे, चांगला आहे. फक्त पाऊस जर जास्त झाला तर थोडासा आम्हाला त्रास होऊ शकतो, कारण की आताच्या परिस्थितीमध्ये पाऊस जास्त झाल्यामुळे बोंड अजून फुटायला सुरुवात झाली नाही की जे आज बऱ्यापैकी बोंड फुटायला सुरुवात होत असते, परंतु थोडंसं स्लो होत आहे. तर पाऊस जर थोडासा लवकर बंद झाला तर कापसाला चांगले दिवस आहे, कापूस चांगला होईल याच्यामध्ये, तुरीचं पीक पण चांगलं होईल. आणि यावर्षी बऱ्याच ठिकाणी म्हणजे मूंग आणि उडदाचं पीक गेल्यामुळं त्या सर्व ज्या खाली जागा आहे त्या ठिकाणी चना मोठ्या प्रमाणात यावर्षी चण्याचं पीक मात्र वाढणार आहे. रबीमध्ये चना खूप होणार आहे. आम्ही काही याच्यामध्ये डायव्हर म्हणजे क्रॉप डायव्हर्सिफिकेशन मध्ये पण जाण्याचा आमचा एक विचार आहे की जे आमचे जुने काही पिकं होते ज्या पिकांमध्ये उत्पन्न आम्हाला चांगलं यायचं, जसं जवस आहे, जवस आमच्याकडे जवस आणि गहू कोरडभाऊचा मोठ्या प्रमाणात आधी व्हायचा 20 वर्षाच्या आधी, मात्र ते नंतर ते बंद झालं. परंतु जवसाचं मेडिसिनल व्हॅल्यू लक्षात घेता आम्ही काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्याचं सुद्धा यावर्षी उत्पन्न करायचा प्रयत्न करतोय. दुसरी गोष्ट, आम्ही यावर्षी आमचा संकल्प हा आहे की आम्ही कापसाच्या जिनिंगमध्ये जाऊन आम्ही ऑइल मिलमध्ये पण कनेक्ट करणार आहोत येणाऱ्या दिवसामध्ये. आणि सोबत जो आमच्याकडे आम्ही जो जवस घेतोय त्याला मेडिसिनल व्हॅल्यू असल्यामुळं आम्ही वेगवेगळ्या गटांच्या माध्यमातून आम्ही सर्वांची मदत घेणार आहोत याच्यामध्ये. म्हणजे आमचे जे शेतकरी आहे, प्रयोगशील शेतकरी आहे, प्रगतिशील शेतकरी आहे, सतीश साखरे साहेब असतील किंवा प्रमोद साखरे पाटील असतील, त्याच्यानंतर बिलसरे असतील, साहेबराव बिलसरे असतील, आमचे संचालक मंडळ असतील, या सर्वांची आम्ही मदत घेऊ. कारण की आमचा तालुका एक फॅमिली आहे असं आम्ही समजतो, कारण आम्ही कुठल्याच गटामध्ये कुठल्या याच्यात नाही, कारण सर्व शेती हा सर्व समावेशक शेतकरी असतो, त्याला कुठला कलर नसतो, त्याला रंग नसतो. या सर्वांना आम्ही एकत्र घेऊन एक चांगला संकल्प करायचा आमचा याच्यामध्ये प्रयत्न, निश्चितच त्याच्यामध्ये आम्ही येणाऱ्या दिवसामध्ये यशस्वी होऊ. नाही, खूप चांगला आहे. आणि याच्यासाठी जिनिंगसाठी सरकारचा खूप चांगला योजना आहे. आता पुढे आमचं जे काम आहे ते तुम्हाला हे आहे की स्कीम तुम्ही घ्या, तुम्ही मूल्यवर्धन करा, पण खर्च कसं कमी करायचा? म्हणजे याच्या मध्ये कसं आहे की फक्त 40% तुम्हाला खर्च करावे लागेल, 60% सरकारकडून खर्च मिळत आहे. 60% खूप मोठी रक्कम आहे आणि 40% तर आपलं काम होत असेल तर ते तुम्ही वर्किंग कॅपिटल मध्ये उपयोग त्याचा करू शकता की तुम्हाला जे रोज काम करण्यासाठी तुम्हाला जे पैसे पाहिजे ते तुम्ही याच्या मधून काढू शकता. तुमचा व्याजचा पण प्रमाण कमी होणार आणि तुमचा हाती पैसे पण राहणार व्यापार करण्यासाठी. तर खूप साऱ्या स्कीम आहेत सरकारच्या. तर आपण जसे जसे आपली अजून इन्व्हॉल्वमेंट वाढणार आहे आणि ते नक्कीच वाढणार आहे, तर आम्ही त्या स्कीम कडे आपल्याला घेऊन जाऊ. त्या स्कीम इम्प्लिमेंट करण्यासाठी कोणत्या स्कीम करायच्या, कोणत्या नाही करायच्या? सर्व स्कीम करण्यासारख्या नाही आहे, कारण की आपल्याला उपयोग असला पाहिजे त्या स्कीमचा. आपण काय बी एक वेअरहाऊस उभा करून गेलं पण त्याच्यामध्ये मालच नाही आला तर काय अर्थ आहे? एक जिनिंग बनवून घेतली पण त्याच्यामध्ये आपण जिनिंगच करता नाही आलं असं पण लोकांनी अप्लिकेशन केलेलं आहे. जिनिंग फॅक्टरी आहेत पण खरीदार नाही कोणी. बरोबर, काय काय आपण त्या गाठी खाणार नाही आहोत ना, आपण त्या गाठी विकायला पाहिजे. तर ते कोण खरेदी करणार त्या गाठी? त्याच्याशी अगोदर टाईप असला पाहिजे. म्हणजे तुमचा काम गाठी विकण्याचं नाहीये, तुमचा काम कापूस घेऊन गाठी बनवण्याचं आहे. तिथे काम थांबवायला पाहिजे, गाठी त्यांनी खरेदी केली पाहिजे. हे जर सेट झालं ना तर जिनिंग मध्ये आपण जायचं. असं तुम्हाला टप्प्याटप्प्याने आम्ही तुम्हाला गाईड करणार आणि स्कीमचा उपयोग कसा करायचा. मार्गदर्शनामध्ये आम्ही समोर जाऊ. आपण जे
नक्की आपण जे मार्गदर्शन करणार त्याच्यामध्येच आम्ही समोर जाऊ. हा, आणि तुमच्यासारखा प्रगतिशील लीडर संगती काम करण्यासाठी आम्हाला पण आवडेल. आणि खूप चांगला एफपीओ आहे तुमचा, आमचा अनुभव खूपच पॉझिटिव्ह आहे तुमच्यासाठी.